जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, जन्मांसात या महामारीबद्दल जनजागृती व्हावी या उदात्त हेतूने अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरणराव सरनाईक यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत वाशिम शहरात मास्कचे वितरण केले. मुंबई, पुणे, नाशिक आदी महानगरातून मोठ्या संख्येने लोक जिल्ह्यात दाखल झाल्याने समूह संसर्गाची भीती निर्माण झाली असून आता नागरिकांनी अधिक सावध राहून लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन ॲडव्होकेट सरनाईक यांनी केले. पात्रा वत्स गुलमुलाही, आपली संस्कृती आपला वसा. अमरावती विभागीय शिक्षक संघटना ही सामाजिक कार्यामध्ये देखील अग्रेसर आहे. आपल्या माहितीकरता या संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देखील आम्ही फार मोठा फंड जमा केलेला आहे. येणाऱ्या 2 दिवसांमध्ये आम्ही तो सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याजवळ सुपूर्द करणार आहे. किंवा या ठिकाणी जर आपल्या गृहमंत्री वाशिमवरचे येणार असतील इकडे तर त्यांच्याजवळ तो निधी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कामाच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग पाळून आम्ही मास्कचं वाटप देखील आज अमरावती विभागीय शिक्षक संघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे. निश्चित रूपानं लोकांनी आज हे कोरोनाचं पूर्ण जागतिक संकट आलेलं आहे आणि या संकटाचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी ज्या ज्याही सूचना शासन स्तरावर येत असतील त्या पाळल्या पाहिजेत आणि निश्चित रूपानं वेगवेगळ्या संघटनांनी याच्यात पुढाकार घेऊन गोरगरीब लोकांना सहकार्य केलं पाहिजेत. हा असा काळ आहे. याचं कारण असं झालेलं आहे की बरेच असे मजूर वर्ग आहे की त्यांचा मजुरीचा व्यवसाय देखील ठप्प झालेला आहे. त्यांना एक वेळचं जेवण मिळते की नाही हे देखील क्रांत तयार झालेली आहे. त्याच्यामुळं सामाजिक कार्य करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांनी या सामाजिक कार्यामध्ये देखील पुढाकार घ्यावा अशी मी या निमित्तानं निश्चित रूपानं त्यांना विनंती करेन. आणि असं उपक्रम अमरावती विभागीय शिक्षक संघटनेच्या माध्यमातून सदोदित आम्ही पाळत राहू हे आपल्याला या प्रसंगी मी अभिवाचन देतो. मी किरण सरनाईक या नात्यानं आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या कोरोनाचा सर्व सामूहिकरित्या आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही जगामध्ये हा सर्व संकट आलेला आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी कमीत कमी वाशिम जिल्हा जो आहे हा ग्रीन झोनमध्ये आहे. त्याच्यामुळं या वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनाचा पेशंट सापडलाच नाही पाहिजेत अशी खुंगाट आजच्या प्रसंगी आपण सर्वांनी मनाची बांधावी अशी मी सर्वांना विनंती करतो. या प्रसंगी जे सर्व सन्माननीय कार्यकर्ते जमा झालेले आहेत त्यांचं देखील संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मी सर्वांचा आभार मानतो. जय हिंद, धन्यवाद, थँक्यू.